महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होऊ शकते. अमित शहांसोबत चर्चा करून राज्यातल्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. मुंबई भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक होती. मुंबईतल्या 3 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. मुंबईतल्या रंगशारदामध्ये दुपारी ही बैठक होईल. भाजपचे मुंबईतील सर्व खासदार आणि आमदार यावेळी उपस्थित असतील. तयार झाली महायुती. पुण्यामध्ये आजही महायुतीची समन्वय बैठक होणार आहे. बडगाव शिरी कसबा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात ही बैठक होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करतील. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे गटासह मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतील. मिशन 405 पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. पलक्कडमध्ये त्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर तामिळनाडूच्या सलेममध्ये त्यांची भव्य सभा पार पडली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे आज यवतमाळ नांदेड दौऱ्यावर आहेत. सकाळी यवतमाळमधल्या उमरखेडमध्ये, दुपारी पिंपळगाव महादेव अर्धापूर नांदेड इथे त्यांच्या सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसच्या आज महत्वाच्या बैठक आहेत. थोड्याच वेळात काँग्रेसची CWC बैठक सुरू होती, तर दुपारी CEC बैठक होणार आहे. CWC बैठकीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा निश्चित केला जाणार अशी माहिती. सोलापुरातील महाविकास आघाडीचा उमेदवार सुशीलकुमार शिंदेंनी जाहीर केला. प्रणती शिंदेंच्या नावाची घोषणा सुशीलकुमार शिंदेंनी केली. प्रणतीसारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचं नाव दिल्लीत गाजवू द्या असं आवाहन सुशीलकुमार शिंदेंनी केलं. त्यामुळे सोलापुरातून प्रणती शिंदे लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंविरोधात 200 अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी दिल्यानं यावल रावेर या तालुक्यांमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. यानंतर वरणगाव इथले पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख सुपर वॉरियर मिळून 200 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख आणि मंत्री धनंजय मुंडेंनी शेकापला सूचक इशारा दिलाय. रायगडमध्ये तुमची 2500 मतंही राहणार नाहीत असा इशारा धनंजय मुंडेंनी शेकापला दिलाय. शेकापकडून सुनील तटकरेंवर टीका करण्यात आली होती. अलिबागमध्ये राष्ट्रवादीची 2500 मतंही नाहीत अशी टीका शेकापकडून करण्यात आली होती, त्याला मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत. भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्यासमोरच त्यांनी घोषणा देत आंदोलन केलं. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नाशिक भाजप मुख्यालयात हा प्रकार घडला.